शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या घरच्या माणसांना कशाकरता खेळवायचं कशाकरता बनवायचं कशाकरता बदनामी करून द्यायची त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये त्याच्यात षण्मुखानंद नाही त्या, ना 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 त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं मला, केल, मला सांगितलं तर मी करू काय की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल काय चुकलं माझं मला सांगितलं होतं मी केलं आज परकीय मुद्दा निघाला चार महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला तेव्हापासून युपीआयच्या प्रमुख सोनिया गांधीच काम आहेत मग कशामध्ये बदल झाला हे जे काही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चाललेल्या मित्रांनो यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की नऊ जागा मिळतील आधी वेगळ्या ठरलं होतं पण ते म्हणले दादा आत्ता नऊ घ्या नंतर बाकीच्या घेऊ त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं एकामध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं कॅबिनेट एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पन्नास टक्के महिला आहेत आपण महिलेला एकाला संधी दिली तिथं प्रतिनिधित्व दिलं आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं ओबीसी समाज मोठा आहे आपण त्या समाजाला दोन प्रतिनिधित्व दिलं भटका समाज आहे त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं अजूनही माझे जीवाभावाचे काही सहकारी आहेत महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत अजून काही मंत्री राज्यमंत्रीपद आपल्याला मिळणार आहेत आपले सदस्य पद मिळणार आहेत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर महिलांची जबाबदारी टाकलेली आहे युवकची सूरजवर टाकलेली आहे प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे सगळे हे तर काम करतीलच करतील परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता दादा बोलला दादा करेल अशा नाही मी तर करेलच रात्रीचा दिवस करेल प्रशासन पण चांगलं चालवेल या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेन ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना गट यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही आणि तिथं आपल्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याचं काम मी करीन आणि ह्या आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या दीड वर्षामध्ये जे एक वर्ष बॅकलॉग पडलाय तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका